अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील 5 पोलीस निलंबित। डीआयजी शहाजी उमाप यांचा दणका। अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनच वाळू माफियांकडून वसुली सुरू असल्याची माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाले। यानंतर या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नांदेडमध्ये तिरंगा चौकात पकडण्यात आले। त्यांच्याकडून रोख 1,03,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे, पोलीस हवालदार ब्रह्मानंद लांबतुरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल राममुळे, महेश कावळे, तुकाराम जुन्ने या 5 जणांना निलंबित करण्याचे आदेश शहाजी उमाप यांनी दिले आहेत। नांदेड जिल्हा पोलीस दलातील विशेष पथकाच्या या कामगिरीनंतर आता ऑपरेशन फ्लॅश आउट संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे। लोहा येथील बायपास रस्त्यावर 11 ऑक्टोबर रोजी काही पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पैसे स्वीकारत असल्याची माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाले। या माहितीनंतर पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी माहिती घेतली असता सदर ठिकाणी थांबलेले पोलीस हे नांदेड जिल्हा पोलीस दलातील विशेष पथकात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले। त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे व इतर 4 अंमलदार होते। हे सर्वजण पहाटेच्या वेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एका खासगी वाहनातून लोहा येथे गेले होते, मात्र कारवाई न करता ते थेट वाळू माफियांकडून वसुलीच करत होते। याबाबत कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांना कळवण्यात आले। त्यांना लोहा येथे रवाना होण्याचे आदेश देण्यात आले, मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जगताप या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक हलसे आणि इतर अंमलदार हे त्यांच्या जवळील खासगी वाहनातून लोहा इथून नांदेडकडे निघाल्याची माहिती मिळाली। सदर वाहनास रोखण्याबाबत उपविभागीय अधिकारी जगताप यांना कळवण्यात आले होते। नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील तिरंगा चौकात सकाळी 8:15 सुमारास जगताप यांनी सदरचे वाहन अडवले। त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे, पोलीस हवालदार ब्रह्मानंद लांबतुरे हे दोघे आढळून आले। वाहनामधील पोलीस अधिकारी व अंमलदारांची झडती घेतली असता दोघांच्या झडतीत रोख 1,03,000 रुपये आढळून आले। यातील 3 पोलीस अंमलदार, त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल राममुळे, महेश कावळे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम जुन्ने हे परतीच्या प्रवासात लोहा येथे थांबल्याचे आढळून आले। या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या 5 जणांना निलंबित केले आहे। त्यांची प्राथमिक चौकशी देगलूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिक माहिती घेतली असता नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भंगे येथून सदरची वाळू वाहतूक होत असल्याची बाब पुढे आली आहे। त्यांनी सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना याबाबतची खातरजमा करण्यासाठी वाहेगाव भांडगे येथे पाठवले। त्या ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून 50 तारफ्यांच्या सहाय्याने 100 अधिक मजूर वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले। गोदावरी नदीकाठी अशा प्रकारे एकूण 6 ठिकाणी 300 ब्रास वाळू नदीपात्रातून बाहेर काढून साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे। या माहितीवरून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते। या प्रकरणी संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। पोलिसांनी वाहेगाव भंगे येथे बंदोबस्त ठेवला असून शनिवारी पुन्हा सकाळी कारवाईला सुरुवात केली जाणार आहे।